आदिराज आणि मीराला तो व्हिडिओ मिळाला ना, तो आदिराज सानिकाशी ठरलेली एंगेजमेंट मोडू शकतो. सोनी मराठीवरील अजूनही बरसाता आहे या मालिकेच्या 8 नोव्हेंबरच्या भागात निखिलचा व्हिडिओ मीराकडे असल्याचं अश्विनी निखिलला फोन करून सांगते. तेव्हा निखिल तिला तो फोन कोणत्या दुकानात दिला असेल त्याचं नाव सौरभ कडून काढून घ्यायला सांगतो. इथे मीरा मितालीचा फोन लवकरात लवकर मिळवून त्यातला व्हिडिओ सगळ्यांसमोर आणायचा असा विचार करत असते. शिवाय इतक्या वर्षाने आदीला भेटल्यावर परत त्याला वेगळं व्हायचं नसतं. आदी सानिका सोबत कधी सुखी नाही राहणार, त्याला नाही सोडायचं असं मीरा ठरवते. रात्री अश्विनी सौरभ कडून फोन रिपेअर करायला ज्या दुकानात टाकलाय त्याचं नाव काढून घेते. नाव समजल्यावर ती लगेचच निखिलला फोन करून सांगते आणि निखिलही त्या दुकानात जाऊन फोन मागतो. पण तो दुकानदार त्याला बोलण्यात गुंडाळून फोनचं बिल मागतो, पण निखिलकडे ते नसल्याने तो फोन देत नाही. तेव्हा तो दुकानदार इथे कोणताच असा फोन आला नसल्याचं खोटं सांगतो. मग निखिल वैतागून तिथून निघतो. तेव्हा तो दुकानदार सौरभला फोन करून निखिल तिथे आल्याचं सांगतो. सौरभने त्याला मितालीचा फोन कोणी विचारलं तर सांगायचं नाही हे आधी सांगून ठेवलेलं असतं, त्यामुळे तो दुकानदार काहीही बोलत नाही. इथे मनूसाठी मीराने इतका मोठा निर्णय घेतल्याने तिला खूप वाईट वाटत असतं. मीरा मनूसाठी तिचं प्रेम सॅक्रिफाईस करतेय हे बघून तिला गिल्ट येत असतो. तेव्हा मल्हार तिला आदी मामाचा साखरपुडा उद्या काहीही करून कॅन्सल होईल अशा गट फिलिंग असल्याचं सांगून समजावतो. इथे मीराच्या आयुष्यात जे चालू असतं त्यामुळे तिचे आई बाबा चिंतेत असतात आणि या सगळ्यानंतर मीरा परत लग्नाचा विचार कधीच करणार नाही आणि ती एकटी राहील अशी त्यांना भीती वाटत असते. दुसऱ्या दिवशी साखरपुड्याची तयारी चालू असताना मधुरा पहिल्यांदा ऑफिशियल कोणाचं तरी लग्न होतंय त्यामुळे ते नीट झालं पाहिजे असं मुद्दाम म्हणते. मालिकेच्या आगामी भागात निखिल वैशंपायनला फोन करून त्यांचं बोलणं रेकॉर्ड झाल्याचं सांगतो आणि ते मीरा आणि आदिराजच्या हाती लागलं तर आदिराज सानिकाशी साखरपुडा मोडू शकतो असं म्हणतो. तुम्हाला सांगितलं होतं ना तुम्ही माझ्या क्लिनिक मध्ये येऊ नका. आपलं बोलणं माझ्या एका कलीगने ऐकलंय. नुसतं ऐकलं नाहीये, रेकॉर्ड पण केलंय. व्हाट? हो ना, त्या दिवशी तुम्ही जो काही प्लॅन डिस्कस करत होता ना तो सगळा 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 रेकॉर्ड झाला असणार. आदिराज आणि मीराला तो व्हिडिओ मिळाला ना, तो आदिराज सानिकाशी ठरलेली एंगेजमेंट मोडू शकतो. आता वैशंपायन मुलीचा साखरपुडा कसा वाचवतील, मीराला निखिलचं सत्य कधी समजेल हे जाणून घेण्यासाठी नक्की बघा अजूनही बरसाता आहे सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजता फक्त सोनी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेटसाठी तुम्ही फॉलो करा राजश्री मराठी शोबर्स. पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ॲप.